अशी माहिती मिळते की शंभूराजे देसाई यांनी तुम्हाला एक आज पत्र पाठवलेलं आहे, उद्या बैठकीसाठी त्यांनी निमंत्रण दिलेलं आहे, नेमकं ते काय पत्र आहे आणि कशाची बैठक? ते पत्र पण आहे आपल्याकडंच, पाठवलं त्यांनी की उद्या मॅरेथॉन, त्यांचं म्हणणं आहे की मॅरेथॉन 4-5 बैठका आहेत उद्या मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या, त्या संदर्भात आपण बैठकीला आलंच पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे. परंतु आम्ही त्यांना सांगितलं आहे, म्हणजे सांगतोत म्हणून, परंतु आम्ही ओईडींना मुख्यमंत्र्यांच्या सांगितलं की आमचीच विनंती आहे की तुम्ही तुमच्या स्तरावर बैठक घ्या, वेळ आमच्याकडे इथं कमी आहे येण्यासाठी. पण आम्ही त्यांच्या ओईडीकडं मुख्यमंत्री साहेबाचं सांगितलं आहे फोन करून, तुम्ही काय निर्णय आहे तुमचा आम्हाला कळवा. आता आम्हाला काय पाहिजे हे त्यांना पण माहिती आहे, त्या दिवशीच आम्ही सांगितलेलं त्यांना आमच्या 2 शब्दमध्ये घ्या, तुम्ही ते घ्या, कायदा पारित करा, आम्ही बस बैठकीला असलोत काय नसलोत काय, म्हणजे आदरपूर्वक सांगतोय, आजच्या निमंत्रणाबद्दल आडमुठा एकसुद्धा शब्द नाही, अजिबात नाही. देसाई साहेबाचा मान सन्मान राखून बोलतो मी, ते आम्ही तिथं आलो तरी तेच म्हणणार आहेत, आमच्या हट्टावरती किंवा आमच्या खऱ्या मागणीवरती कायदेशीर आम्ही ठाम आहे. आमची खरी मागणी आहे की महाराष्ट्रातला सगळा मराठा ओबीसी आरक्षणात आहे, त्याच्यात अशा नोंदी सापडलेल्या आहेत आणि तुम्ही ते द्याव, तोही आमचा हट्ट तिथंही तोच राहणार आहे. आग्रह याच्यासाठी राहणार आहे की आम्ही कायद्याची चौकट मोडून बोलत नाही, अजिबात बोलत नाही. त्यामुळं त्यांनी मात्र जे 2-3 वेळेस फोन करून देसाई साहेबांना सांगितलं त्याबद्दल सन्मानपूर्वक सांगतो की आम्ही तिथं असलं तरी तेच, आम्ही इथं असलं तरी तेच. त्यामुळं तुम्ही तुमचं काय बैठक ठरलं आहे आम्हाला सांगा, पण आमचं 20 जानेवारीचं फिक्स आहे, त्याच्यात कसलाच बदल नाही. हां, तुम्ही जर कायदा पारित केला तर मग मराठी विचार करू, कारण आम्हाला मुंबईला आरक्षणासाठी जायचं आहे ना, 20 तुम्ही आरक्षण दिलं तर आम्हाला हाऊस थोडीच आहे मुंबईला यायची. त्यामुळं शासकीय बैठक घेती आपण शासकीयच बैठक घ्यावी आणि निर्णय सांगावा काय असेल ते, असं आम्ही ओईडी साहेबाकडं त्यांच्या सांगितलं आहे. नसतं मग इथंही होऊ शकतं विषयाद्वारे मला समाजासमोर करायचं, मग सगळ्यात मोठा प्रॉब्लेम ते काय असेल ते समाजासमोर. आता तिथं काय मला ते मुंबईला गेलं ते का लाईव्ह करून देणार आहेत का? माझ्या समाजाला फक्त मला लाईव्ह करायचं, मग ते मुंबईत असू नये तर अंतरवलीत असू, मग नसल मीडिया आमच्या फेसबुकच्या माध्यमातून करू, म्हणजे माझाच प्रॉब्लेम आहे, मी सरकारचा नाही म्हणलो, कारण मी माझ्या समाजाला सोडून काहीच करत. नेमकी ही बैठक म्हणजे कोण कोण असणार आहे, काय या बैठकीचं महत्त्व असणार आहे, नेमके कोणत्या विषयावर चर्चा करणार आहे, याबाबत तुमचं काही त्यांच्याशी बोलणं झालं का? नाही, त्याबाबत नाही झालं, परंतु 4-5 बैठका ते दिवसभरात मॅरेथॉन बैठका घेणार आहेत असं ते बोलले, ते म्हणले ते मुख्यमंत्री साहेबाची ओईडीसुद्धा म्हणले की मॅरेथॉन घेणार आहेत, आपण असणं आवश्यक आहे, आपण या बैठकीतून चर्चा घडल, तुम्ही तुमचेही मुद्दे सांगा काही सांगायचे असले तर, असंही ते म्हणले. पण आमच्या माझ्या डोक्यात असं आलं की आपले मुद्दे तर आपण सांगितलेले आहेत, पुन्हा पुन्हा तेच सांगणार आहेत आपण तिथं जाऊनसुद्धा, पण आता मग आपण कार्यक्रम दिलेले आहेत, आमचा दुसराही प्रॉब्लेम आहे, आम्ही कार्यक्रम पण दिलेले आहेत, एखादा अर्ध पुढं ढकलणं वेगळं पण रद्द करणं डायरेक्ट कार्यक्रम दिलेले उद्या, हे चांगलं नाही ना. त्यापेक्षा सरकारनं सकारात्मक काय निर्णय असेल त्यांचा ते उद्या घ्यावा ना आम्हाला सांगावा. तुमचं 20 तारखेचा दौरा ठरलेला आहे, नेमकं हा प्रकार काय चालू, म्हणजे काय गव्हर्नमेंट आणि तुमचा चर्चा अजून सुरू आहे? चर्चा 20 सांगितलेली आहे ना आपण बीडच्या सभेतूनच, 20 तुम्हाला दारं खुले तुम्ही चर्चा करा, पण एकदा अंतरवलीच्या बाहेर पॅट टाकला की दारं बंद, चर्चा फिरच्या नाही करणार आम्ही. त्यामुळं त्यांनी सांगतानाच सांगितलं होतं, महाजन साहेबांनी सांगितलं होतं, देसाई साहेबांनी सांगितलं होतं, आमचा एवढा शब्द आहे का, मग दारं खुले ठेवा, ठेवलेत मराठ्यांनी दारं खुले आहेत, पण 20 एकदा आम्ही बाहेर पाऊल टाकला की विषय संपला, आम्ही कोणी ऐकणार नाही. आणि ते 20 आता आम्हाला कायदाच पारित पाहिजे, आरक्षणच पाहिजे, चर्चा नको नुसती, मग तुम्ही नुसत्या चर्चा करता तर चर्चा कवर करता. पण देसाई साहेबांचा म्हणजे सन्मानपूर्वक सांगतो की आम्हाला यायला वेळ कमी त्यामुळे येऊ शकत नाहीत, दुसरं मला समाजाच्या समोरच ओपन करायचे काय असेल ती, समाजाचा मी कधी विश्वासघात केला नाही, करणारसुद्धा, त्यामुळं काय मला तिथं काय लाईव्ह होणार नाही, होणार नाही तर मी येऊन उपयोग बी नाही. आणि मला जे मुद्दे मांडायचे म्हणणं आहे ते मुद्दे मी मुख्यमंत्री साहेबांच्या ओईडी साहेबाकडे मांडलेले पण आहेत, बच्चू भाऊ कडूंकडं पण मांडलेलेच आहेत, आणि महाजन साहेबाकडं पण मांडलेत, आणि उदय सामंत साहेबाकडे सुद्धा मांडलेलेत, चारही लोकांकडे मांडले. मला जे तिथं येऊन उद्या मांडायचं आहे ते मी अगोदरच मांडलेलं आहे माझ्या समाजानं आणि आम्ही.
अगोदरच मांडलेलं आहे, तेच मांडणार आहे, माझं दुसरं नवं काहीच नाही आणि नवा मार्गसुद्धा नाही. 20 जानेवारी ही फायनलच, हिच्यात कोणी आडवा आला तरी ती थांबवू शकत नाहीत. आम्ही मुंबईला जाणार नसता विचारता आरक्षण द्या, काय हरकत नाही, मग आम्हाला कुठं आवश्यक. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.